नमस्कार, मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देशभरात ठिकठिकाणी आवाज उठवले जातात। महिलांवर अत्याचार चिंतेची बाब असल्याचं मित्रांनो म्हटलं जाते। परंतु मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून जो रिपोर्ट समोर आला आहे त्याने सगळेच आश्चर्यचकित झालेले आहे। यामागचं कारणही मित्रांनो तसंच आहे। देशातील 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 14-30% अधिक महिलांनी नवऱ्याकडून होणाऱ्या मारहाणीचे मित्रांनो समर्थन केलेले आहे, तर खूप कमी टक्के पुरुषांनी मारहाणीच्या कृत्याचं समर्थन केले आहे। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून मित्रांनो ही खळबळजनक माहिती समोर आली आहे। तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक महिलांनी पुरुषाकडून त्यांच्या बायकांना होणारी मारहाण मित्रांनो योग्य असल्याचं म्हटलं आहे। तर मणिपूर 66%, केरळ 52%, जम्मू काश्मीर 49%, महाराष्ट्र 47%, पश्चिम बंगाल 42%, यानुसार अनेक राज्यात महिलांनी पुरुषाकडून त्यांच्या बायकोला होणारी मारहाण योग्य ठरवली आहे। मित्रांनो, नवऱ्याकडून मारहाणीचे काय आहे नेमके कारण, सर्वेक्षणात त्या सौभाग्य परिस्थितीत उल्लेख करण्यात आलेला आहे ज्यात एक पती त्यांच्या पत्नीला मारहाण करतो। जर ती विश्वासघाती असल्याचा संशय असेल, जर सासराच्या माणसाला सातत्याने अपमान करत असेल, त्यांच्याशी वाद घालत असेल, जर ती लैंगिक संबंध बनवण्यास नकार देत असेल, नवऱ्याला न सांगता बाहेर जात असेल, जेवण बनवत नसेल, घराची आणि लहान मुलांची काळजी घेत नसेल, मित्रांनो मारहाण योग्य ठरवण्यामागचं कारण हेच आहे। नवऱ्याकडून बायकोला मारहाण योग्य असल्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे घराची मुलाची काळजी न घेणे, सासराच्या मंडळीची आदर न करणे हे आहे। 18 राज्यातील 13 राज्यात हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, गुजरात, नागालँड, गोवा, बिहार, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये महिलांनी नवऱ्याकडून सासऱ्या मंडळीचा आदर न करणे त्यामुळे मारहाण झाली असेल तर योग्य असल्याचं मित्रांनो म्हटलेलं आहे। नवऱ्याद्वारे मारहाण योग्य असल्याचं ठरवणाऱ्या महिलांमध्ये सर्वात कमी संख्या हिमाचल प्रदेशची आहे। पुरुषामध्ये कर्नाटक 81.9% नवऱ्याने केलेल्या मारहाण योग्य असल्याचं म्हटलं आहे। हैदराबाद येथील एका संस्थेने कोविड काळात लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचे मित्रांनो म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण यांनी जो सर्वे केला आहे देशभरातील, हा योग्य की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि मित्रांनो, बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत। तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज।